ग्रामीण भागातील जनजीवन शेतीविश्व आणि निसर्गाच्या सानिध्यात रमणाऱ्या माणसांचं भावविश्व अत्यंत तरलतेनं आणि हृदयाला भिडणाऱ्या शब्दांमध्ये मांडणारे कवी म्हणजे ना धो महानोर आपल्या जादुई काव्यानं रसिक मनावर गारुड घालणाऱ्या ना दो, महानोर। दो महानोरांनी आज अखेरचा श्वास घेतला ते एक्क्याऐंशी वर्षांचे होते त्यांच्या निधनानं साहित्य विश्वाबरोबरच राज्यभरात शोककळा पसरली आहे जाम्भूल पिकल्या थाडा थाली, तो हुल्पुना तावाज जी, जाम्भूल पिकल्या थाली एकाहून एक अविट गोडीची गीतं काव्य आणि उत्तमोत्तम साहित्य रचना करत अवघ्या महाराष्ट्राच्या साहित्य विश्वातील अढळतारा बनलेले माजी आमदार ना धो महानोर यांनी आज वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली नामदेव धोंडो महानोर हे ना धो महानोर यांचं संपूर्ण नाव ते मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पळसखेडा गावचे सोळा सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस साली जन्मलेल्या महानोर यांनी पळसखेडा पिंपळगाव शेंदुर्णी इथं शालेय शिक्षण घेतलं महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुढे ते जळगावला गेले मात्र पहिलं वर्ष संपताच त्यांना पुन्हा गाव खुणावू लागला आणि पुन्हा त्यांनी गाव गाठला तिथं त्यांना जीवनाचा सूर गवसला नजरेला दिसणारा निसर्ग त्यांनी शब्दात मांडला आणि महाराष्ट्राला रानकवी मिळाला ना धो महानोर यांची लेखणी जेव्हा चालायची तेव्हा खुद्द निसर्ग कागदावर रेखाटला जायचा म्हणूनच साहित्य विश्वानं त्यांना रानकवी ही उपाधी दिली ना धो यांच्या लिखाणावर बालकवींच्या साहित्याचा प्रभाव जाणवतो महानोर यांच्या रानातल्या कवितांमधून प्रकाशित झालेल्या कवितांना खरा मातीचा गंध होता जेवढ्या सुंदर पद्धतीनं त्यांनी निसर्ग गीतं लिहिली तेवढ्या सुंदर पद्धतीनं त्यांनी काही लावण्याही लिहिल्या ना धो महानोर यांची श्रावणाचं ऊन मला झेपेना ही लावणी खूपच लोकप्रिय झाली होती पानझड तिची कहाणी आणि पळसखेळची गाणीमधून त्यांनी प्रकाशित केलेलं साहित्य कायम टवटवित वाटत त्यांनी लिहिलेली जांभूळ पिकल्या झाडाखाली रान आबादानी नभ उतरू आलं जाई जुईचा गंध किती जीवाला राखायचं बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ही गाणी अविस्मरणीय बनली आहेत त्यांच्या कविता जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपटांमध्ये गीतांच्या रूपात प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत राहिल्या त्यांच्या योगदानाची दखल घेऊन विधानपरिषदेवर त्यांची आमदार म्हणूनही निवड झाली होती पद्मश्री कृषीभूषण वनश्री जीवनगौरव जनस्थान मराठवाडा भूषण यांसारखे अनेक पुरस्कार मिळवलेला समाजभान असलेला ग्रामीण संस्कृतीशी एकरूप झालेला साहित्यिक आणि प्रतिभावंत कवी आज काळाच्या पडद्याड गेल्यानं मराठी साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे